हॅलो, नमस्कार आणि हॅपी होम विथ नीतामध्ये मी नीता परत माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला, आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. उन्हाळा असला, खूप ऊन असलं तरी दुपारची मला तरी ॲटलिस्ट झोप येतेच. मिनिमम एक तास तरी मला झोप हवीच असते, कारण सकाळी उठून सगळी कामं करणं, त्यानंतर डोळे थकून जातात, फिजिकलीही आपण खूप थकतो. दुपारी झोपू नये, त्याचे खूप नुकसान आहेत, रात्रीची झोप येत नाही, असं बरेचदा सांगितलं जातं. पण मला तरी वाटतं की जर तुम्हाला आराम करायला वेळ मिळत असेल तर नक्की एक तास आराम करा. त्याने जो आपला पुढचा दिवस असतो संध्याकाळचा, त्याच्यासाठी नक्कीच एनर्जी मिळेल. झोप येत नसेल ती वेगळी गोष्ट आहे. तर मी झोपले होते, माझ्यासोबत आज रियांशही झोपला. तसा तो कधीच झोपत नाही, पण आज काय मी ते त्याला झोपावं असं वाटलं म्हणून तोही झोपला. आता उठल्यानंतर मला थोडीशी कामं करायची आहे किचन क्लिनिंगची. त्याआधी मी काचेचे हे दोन कंटेनर आणले. जानेवारी महिन्यात संक्रांतच्या वेळी जेव्हा सोसायटीचं हळदी कुंकू झालं त्यावेळी हे कंटेनर आणले होते, आणि तेव्हापासून मला एक कंटेनर हवा होता पण एक मिळत नव्हता, म्हणून दोनचा सेट आणावा लागला. सो ते आता धुवायला टाकते, आणि त्याचबरोबर हा कॉर्नरही स्वच्छ करायचा आधी आहे. आणि सोबतच एक ऑर्डर आलेली ॲमेझॉनची, त्यात माझं सनस्क्रीन होतं. नॉर्मली मी लॅक्मेचं SPF 50 सनस्क्रीन वापरते चेहऱ्यासाठी, पण आता ऊन जास्त आहे, बाहेर जाताना हाताला, गळ्याला, मानेला सनस्क्रीन लावायची गरज आहे, त्यासाठी मी SPF 30 सनस्क्रीन आणलेलं आहे VLCC. तर असो, हे दोन सनस्क्रीन आता मी वापरत आहे सध्या. तर हा कॉर्नर क्लीन करायची गरज होती, कारण इथे साखरेचा डब्बा असतो, गुळाचा डब्बा असतो, आणि काही पण आयटम बनवला म्हणजे काही टोस्ट वगैरे, म्हणजे मॅक्सिमम जे गोड आयटम आहेत ते इकडे असतात, पीनट बटर, त्यानंतर हनी. आणि इथे काय होतं की कधी कधी मुंग्या लागतात, म्हणून हे करणंही गरजेचं असतं. तशा मी तिथे लवंग ठेवत असते, त्याने ही मुंग्या कमी होतात. आणि जर हनीमध्ये तुमच्या मुंग्या होत असतील, काय माहिती डब्बा बंद असला तरी त्यात मुंग्या होतात, तर त्यामध्ये लवंग टाकून ठेवायच्या, त्याने मुंग्या आतमध्ये जात नाही. तर हा कॉर्नर क्लीन करून घेतला आणि फक्त कापडाने स्वच्छ करत होते, पण ते जे काळे डाग होते ते फक्त कापडाने निघाले नाही, म्हणून विम जेलनी स्क्रब लावून थोडासा स्वच्छ करून घेतला. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतला, आणि हा जो आहे कॉर्नर जो शेल्फ आहे तो पूर्ण ओपन होतो, पण चिमणीमुळे तुम्ही बघू शकता की एक डोर आहे तो पूर्ण 360 डिग्री ओपन होत नाही. त्यामुळे या साईडला मला अशा गोष्टी ठेवाव्या लागतात ज्या कमी यूजमध्ये आहेत, आणि जो डोर इझिली ओपन होतं त्या साईडला रोजच्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे हनी असतं, त्यानंतर लोणचं, मिल्क पावडर, या सगळ्या गोष्टी त्या साईडला ठेवल्या जाते. तर एक हा कॉर्नर मी क्लीन करून घेतला, त्यानंतर साईडचाही कॉर्नर, जो कॉर्नर नाही येतो पण साईडचा शेल्फ ओपन करून बघितला, त्यामध्येही बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या आत्ता सध्या यूजमध्ये नाही आहेत. सो त्यातल्या गोष्टी काढून मी या कॉर्नरमध्ये ॲडजस्ट केल्या, कारण वरच्या साईडचं जे शेल्फ आहे तिथे जास्त माझा म्हणजे हातही पुरत नाही, आणि तिथे अशाच गोष्टी ठेवल्या आहेत ज्या फक्त कधीतरी यूजला म्हणजे कामी पडतात. तर एक कॉर्नर बघू शकता तुम्ही माझा पूर्ण क्लीन झालेला आहे. रियांशला उठल्यानंतर भूक लागलेली, सो त्याला मॅगी खायची होती, त्याच्यासाठी मॅगी बनवते आहे, आणि एका साईडला आमचा संध्याकाळचा चहा बनतो आहे. आणि हे सगळं होईपर्यंत मी साईडचा जो शेल्फ आहे तोही क्लीन करून घेणार आहे. आणि किचनचं क्लिनिंग करताना मी नेहमी सांगते की टप्प्याटप्प्याने जर आपण केलं तर तेवढं ते काम अवघड नसतं. जर आपण एकदम पूर्ण किचन क्लिनिंगसाठी काढलं, डीप क्लिनिंग म्हणा किंवा साफसफाई म्हणा, तर मात्र खूप भारी जातं आणि खूप अंगावर आल्यासारखं वाटतं, त्यामुळे आपण ते कामच काढत नाही. त्यापेक्षा जर आपण आपल्या प्रत्येक कामाची वेळ ठरवली, कामाचं नियोजन व्यवस्थित केलं, तर कामं पटापट होऊ शकतात. जसं आपल्याला किचनची कामं करायची असेल तर त्याच्यासाठी एक ठराविक वेळ तुम्ही ठरवा की या वेळेत मला हे काम कम्प्लीट करायचं आहे आणि या वेळेत झालंच पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतःलाच अशी वेळ देतो ना, त्या वेळेच्या आधीच आपण काम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो, मग ते कुठलंही काम असू देत, किचनचंच नाही तर इतर कुठलंही काम. जसं आज मला स्वयंपाक 11 वाजेच्या आतमध्ये करायचा आहे, सो तुम्ही असं ठरवून जेव्हा करता तेव्हा तो होतोच, त्या आधीच होतो असं समजा. मीही बरेचदा असं करते की माझं या वेळेत हे काम कम्प्लीट व्हायला पाहिजे, मी टायमर लावते. रियांशलाही सांगते की इतकेवर काटा गेला तर मला सांग, या वेळेत माझं काम कम्प्लीट व्हायला पाहिजे. तर अशी जेव्हा आपण वेळ स्वतःला ठरवून देतो
त्यावेळी आपलं काम कम्प्लीट होतं आणि व्यवस्थित होतं. असं नाही की घाईघाईने आपण करतो किंवा ते काम अर्धवट करतो. आपल्याला माहिती असतं की या कामासाठी किती वेळ लागणार आहे, सो ते ठरवूनच आपण आपल्याला वेळ देतो. आता प्रत्येकाचं प्रत्येक कामासाठी वेळ ठरवणं हे वेगवेगळं असू शकतो अकॉर्डिंग टू त्यांचं काम, फॅमिली मेंबर्स. तर ते तुम्ही आपल्या सोयीनुसार वेळ ठरवा, त्यानुसार ते काम कम्प्लीट करा आणि टप्प्याटप्प्याने व्यवस्थित नियोजन करून जेव्हा ही सगळी क्लिनिंग करतो, इवन आपलं रोजचं डेली रुटीन जे आहे तुमचं, जे रोजचं काम आहे त्यासाठीही तुम्ही अशा वेळा ठरवल्या की या वेळेत मला ही कामं झालीच पाहिजे, या वेळेत मला हे कम्प्लीट करायला पाहिजे. जेव्हा ते आपण कम्प्लीट करतो तेव्हा स्वतःसाठी किंवा इतर कामांसाठीही भरपूर असा आपल्याला वेळ मिळतो. जर अजूनपर्यंत तुम्ही असं करत नसाल तर नक्की आजपासून ट्राय करा. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पहिल्या थोडासा त्रास होईल किंवा मग ते कठीण वाटेल किंवा नको, हे सगळं काही नको, आपल्याला दिवसभर काम करायचं आहे, एकटीलाच करायचं आहे, तर चला दिवसभरच करूया, असंच बरेच जणं करतात. म्हणजे मीही तशीच करते इव्हन. पण जेव्हा आपण अशा स्वतःला चांगल्या सवयी लावतो तेव्हा आपल्यालाच वेळ मिळतो, नाहीतर मग आपल्याला तर कामं करायचीच आहे. पण ती पूर्ण दिवसभर करत बसण्यापेक्षा ठराविक वेळी जर कम्प्लीट केली तर स्वतःसाठी आणि इतर गोष्टींसाठीही वेळ मिळतो. तर चहा घेऊन झाला, मॅगीही खाऊन झाली आणि बरेचदा आपण सिंकमधली भांडी यावर जोक ऐकत असतो, पण खरंच सांगते तो इतका खरा आहे ना, सगळं संपेल पण ही सिंकमधली भांडी कधीच संपणार नाहीत, एक ना एक तरी भांडं त्यामध्ये येणारच. सो आता जेवढी भांडी आहेत आणि जे कंटेनर खाली झाले होते, स्वच्छ करायचे होते, जे नवीन आणले होते ते पटापट स्वच्छ करून घेतले. त्यानंतर पुण्यात सध्या आता असं वातावरण आहे की संध्याकाळी वारा, वादळ, पाऊस हे सगळं होतं, दुपारपर्यंत ऊन, संध्याकाळचं असं वातावरण, त्यामुळे खूप धूळ येते सकाळी. किंवा इव्हन आदल्या दिवशी जर कपडे धुवून ठेवले असतील तर ते वेळीच काढावे लागतात, इव्हन ते स्टँड पण उडून जाईल का कपड्यांसहित असं वाटतं. त्यापेक्षा संध्याकाळचेच कपडे काढून घेते, खूप धूळही येते आणि पावसापाण्याचंही शक्यता असते. तर आजही तसंच होतं, म्हणून जी कपडे वाढले होते ते काढले, त्याच्या घड्या करून व्यवस्थित ते आता ऑर्गनाईज करून ठेवून द्यायचे आहे. आणि बाल्कनीही खूप घाण होते, जसं पाऊस येतो तर बाल्कनीत धूळ वगैरे असेल तर पाऊस आल्यामुळे ती आणखीनच घाण होते, त्यामुळे बाल्कनीही आता स्वच्छ घासून घेतली. जी डोअरमॅट होती तीही स्वच्छ धुवून घेतली होती पाऊस यायच्या आधी, तीही घरात आतमध्ये ठेवते. आणि आत्ता जर पाऊस आला तर टेन्शन नाही आहे, म्हणजे बाल्कनीत धूळ नसल्यामुळे ती घाण होणार नाही. हे सगळं करता करता मी खूप थकले होते आणि संध्याकाळी जरी हे वारा वादळ सुटत असलं तरी घरात मात्र खूप गरमी होते. बाहेर जरी हवा असली तरी घरात खूप दमट वातावरण वाटतं आहे. सध्या मी मुंबईतच राहते असं मला फील होते, कारण मुंबईत असताना सेम अशीच फीलिंग असायची, इतकं दमट वातावरण. आणि आय डोंट नो आत्ताही म्हणजे जे मुंबईत राहतात ते समजू शकत असतील की किती दमट वातावरण. आणि किचनमध्ये तर खरंच म्हणजे स्वयंपाक करणं अगदी मुश्किल असतं. तर स्वच्छ अशी माझी बाल्कनी क्लीन करून झाली आहे. आता सगळं काम करताना खूप जास्त एक्झर्सनही झालं आणि खूप जास्त स्वेटिंगही झालं होतं. आणि आज संध्याकाळचा मला स्वयंपाक करायचा नाही आहे, नाहीतर स्वयंपाक झाल्यानंतर मी आंघोळ करत असते, कारण आंघोळ करून संध्याकाळचा स्वयंपाक करणं म्हणजे काहीच अर्थ नाही. पण आज स्वयंपाकाची सुट्टी आहे कारण अश्विन त्यांची ऑफिसची मीटिंग आहे, सो तिकडेच त्यांचं जेवण असणार आहे आणि आमच्यासाठीही आम्ही आधीच तयारी करून ठेवलेली होती. सो संध्याकाळी आंघोळ केली मस्त, आता दिवाबत्ती करणार आहे, रियांशकडूनही शुभम करवती म्हणून घेतलं, दिवा लावला, पूर्ण घरात धीपधूप लावते. आणि आता हे झालं की त्यानंतर मला रियांशचा थोडासा अभ्यास घ्यायचा आहे. धूप दिवा लागला, घरात छान संध्याकाळची गाणी लागली की वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातो, म्हणजे सगळी कामं अगदी वेळच्या वेळी पटापट झालेली आहे, सगळं ऑल सेट आहे असं आपल्याला वाटतं. आणि आता भरपूर वेळ माझ्याकडे असणार आहे रियांशचा अभ्यास घेण्यासाठी, माझं काम करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठीही. सो असं होतं आजचं माझं इव्हिनिंग रुटीन. बऱ्याचशा गोष्टी मी आज तुमच्याशी शेअर केल्या, जर तुम्ही या गोष्टी फॉलो करत नसाल तर नक्की करून बघा, खूप वेळ मिळतो. स्वतःला एक वेळ द्या, ठरवलेल्या वेळेत काम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. चला मग आजचा व्हिडिओ जर खरंच तुम्हाला आवडला असेल आणि आणखी कुठल्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतात. आणि आता लवकरच मी माझ्या जे सबस्क्रायबर आहेत जे मला नेहमी कमेंट करतात त्यांचंही शाउटआउट लगेच घेणार आहे आता येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये. चला मग उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये,
तोपर्यंत मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या.